चांगलं दिसतंय का? दिसतंय दिसतंय. तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग आपलं, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट म्हणायचं नाही, गुड इव्हिनिंग नाही, ना गुड नाईट. तर मित्रांनो, आज खूप उशीर झाला कामावर नाही आला. कोण आलं बरं? रवी शिंदे, दीपक यादव. हां, तर काय झालं माहिती का, आपलं आपला विषय भटकतोय कुठेतरी. तर आज बायको लय दिवसातनं, आज मी असतो जेवायची थांबली ती व्हिडिओमध्ये टूमनं देऊन 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 का होईना, पण बायको म्हणजे कसं खरं बोलले सकाळी यायला राग येतो, तसं आता व्हायला लागले बघी हळू 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 तिला मी संस्कार लावायला, म्हणजे कसं काय म्हणतात ते सवय लागायला लागली. या नवरा येऊस तर बिना जेवायची थांबली आज. आज खूप छान वाटलं, झाला उशीर यायला कामावनं, गेलो तू कामं, कारण की आपलं फार्महाऊस उरकायचं ना, आपला बंगला उरकायचं, त्याच्यामुळे जरा म्हणलं दे नाईट कामं करावं. आता पुन्हा 12 वाजता माघारी कामावर जायचं आहे नाईटला, कदाचित लाईट तिथली गेली म्हणून आलो माघारी, मग पुन्हा जायचं आहे. आणि ते काय झालं, मला व्हिडिओ कॉलेशवर कर्मांना 2-4 दिवस झालं व्हिडिओची लागली सवय काढायची, ती व्हिडिओ एकदा सवय लागली की जात नाही, मग त्यात ना ती खरं आहे. आणि मला लागली कर्मांनाच व्हिडिओ कॉलेशवर, मग आले आले आता बघ बंदी जेवाय बस. काय काय केले तुला? नाही दिलं. हा मग आहे का? नाही का म्हणलं तुला आणायचं, आण तुला काय आणायचं आहे गरफिलो अनुष्का बाळा? नाही ना, काय आणायचं बाळा त्या बाळाला अनुष्काला आमच्या काय पण न सांगता मी येते बरं का मित्रांनो. म्हणजे असं नाही की मी तिचं लाड करत नाही, तिला सगळं असतं न सांगता, मला माहिती असतं. आता पुढल्या वर्षी ती गावात शाळेत जायची न सांगता, तिला सायकल येणार नवीच आणायची तिला सायकल, आणि व्हिडिओ 100% येईन, कारण की कारण त्या बाळाला दुखून जमत नाही मला का कुणा असता, ती जर रडली ना डोळ्यातनं पाणी आलं ना दिवसभर जीव वाटत नाही, तिला पण नाही मला पण नाही, का नाही. आणि ह्या बारक्या बाळाचं तर काय, ती सदा ना कदा रडतच असतं, कशाला रडतं ही बारकं कारट शैतान म्हणून उगं म्हणून मी म्हणत नाही त्याला, तसलं बघू नका माझ्याकडे काय आहे. बरं ना रडू त्रास सगळ्यांनी तुला नाही म्हणलो. आणि काय तू गुरी का नाही दाखव, उजेड उजेड दाखव. हा उजेड बरं, बस बस चक्की खायची, आता चक्की आणली. कोणी आणली? मम्मीने चक्की आणलेली खायची. आज जेवायची थांबली बरं का भूक, असं नाही म्हणलं काढावी का असाच विषय, व्हिडिओ काढाव मजा म्हणून काढला मी, असं दे मग कोणाकोणाचं काय काय भाजी केली मला कमेंट करून सांगा बरं. आता जी शेवटपर्यंत व्हिडिओ बघेन ती सांगेन, जी लवकर संपाव त्यांनी त्यांना काय काढणार नाही. आम्ही केली शेवग्याची शेंग, आणि हे जेवण करून आले सांग, शेवग्याची शेंग आणि ह्याची भाजी खाली कांद्याची पत्ताची भाजी केली. तुम्ही काय खाणार? खरं सांगू मित्रांनो, चिकन असो मटन असो काही करू असो, मला फ्राय केल्याशिवाय चांगलं लागत नाही पाण्यातलं. आणि मी काल दुपारी जेवलेलो 11 वाजता. नाही मी सांगतो ना तुला, सांगतो ना मी सांगतो ना, मला असं पाण्यातलं नाही आवडत, मला फक्त फ्राय आवडतं. फ्राय केलेलं म्हणजे मी चिकन खातो, 2 कबुतके व्हायना पण फ्राय केलेले लागतात. मग मी सकाळधरनं काल जेवायचं थांबलो, काल दुढवर होती संध्याकाळपर्यंत, म्हणलं अश्विनी करते, मी जेवाय बसलो पार, जेवाय बसल्यानंतर तिने डायरेक्ट तसं वाढलं. फक्त काय करायचं असतं, माझं काय म्हणणं असतं, एक पोळी घे आणि थोडा मसाला घे आणि टाक, आणि नुसतं तेल टाकून परत सकाळी हे नीट टाकून दिलं, खालं कुणी तर नाही. फक्त माझं काय म्हणणं होतं की मला परतून देत जा, तुला मला किती 4 हाडकं द्यायच्यात ना, 4 हाडकं पुढं परतून देत जा, परतून दिल्यानंतर मला तेवढीच गोड लागतात खाऊ वाटतात, पण तेवढंसुद्धा केलं नाही अश्विनीने, कारण तिला माहिती नवऱ्याला आवडत नाही. फक्त मी काय म्हणलेलं, मला तसं दे नाही दिलं, नाही खाल्लं का काल, जेवलो का मी? हां अजिबात जेवलो नाही, कारण की ह्यांना जर जेवावं येत असेल घरी केलेलं परतून द्यायला, एक मिनिट माझा विषय चाललाय, परतून दिलेलं जर ह्यांना जेवावं येत असेल तर ह्यांना काय सांगायचं, मग बाहेर जेवून आलो. हां पैसे दिले की तिथं मी येतंय, हिथं घरी आणून पण मी आणा, टाकून दिलं तुम्ही दिलं का नाही, काय बोलती म्हणाव घे शपथ म्हणाव नवरे तू मोरू शपथ, टाकून नाही दिलं रेशमावळीने सकाळी म्हणली आता टाकूनच द्यायला लागेल. हां मग मी सांगतोय काय, मग असा कटाळा नाही करायचा,
ज्या व्यक्तीला जे आवडते ना ती गोष्ट करून दिलीच पाहिजे. असं माफ करा. काय माफ करा, काल जेवतानीच तुला मी म्हणलेलं माफ करा. बरं आता मी जेवलो नाही मित्रांनो, काल सगळी जेवली पण मी जेवलो नाही. नाही खायचं म्हणजे नाही, आपलं नाही म्हणजे नाही, कारण की आपल्याला जे आवडत नाही ती काय खायची गरज आहे. बरोबर आहे का, काय चुकतंय माझं? हिन्या म्हणून ते मी खाल्लं, हिन्याच माघारी घेतलं, कारण हिला माहिती मला आवडत नाही. तोंडातले तोंडात घास फिरतो, मग मी तरी काय करणार, जाऊ दे. तसलं मार काय मशिवाने आता बघू नका. मी आज मच्छी खाऊन आलो, कडक मच्छी, मसाला मच्छी खाऊन आलो. हा अरे वा, का नाही नाही ते विचारायचं होतं मला. हा मी बिघून लागेल तू ना का, मग मी बिघून लागेल ना. हा मग मी सकाळी जेवून गेल तू का? नाही, एक चपाती थोडी वांग्याची भजी खाल्लं. हा एका चपाती दिवसभर थांबणार होतो का मी दुपारनं, घेऊन पण गेल तू का? कारण काल चाल कुठला विषय कुठं काढायचा. हा मग म्हणून मी जेवून आलो, कारण मला काल रागच तेवढा आलता. ते बघत जा की किडूक बिडूक पडली का काय. पण मला काय म्हणलं नाही तुम्ही. तुला का म्हणू, तू तुम्ही टाकून देणार पण मला खायला नाही देणार. तर असं नाही विषय, कसं माहिती का आपलं, कसं जिथली तिथं क्लिअर असतं, आपण बोलून पण धावतो. मग ते कुणी असं सासरवाड्यात गेलं तर मित्रांनो सासूला माहिती झाले की मला फ्राय केल्याशिवाय आवडत नाही. सासू तिथं गेलं ना, न सांगता मला फ्राय करून घालती. सासू घालती म्हणजे घालती, आणि माझी तिथं बहीण अश्मिता आहे ती पण घालते मला. मी म्हणत नाही, मी जागरणाला जरी गेलो ना अजिबात जेवत नाही, फक्त रस्सा. कुठं कार्यक्रमाला गेलो बाहेर फक्त रस्सा खायचा, कारण की आपल्याला जे आवडत नाही ते खायचंच नाही. ओके चल, तर चला तर मी लय भाव खाले आणि लय बोलतोय असं वाटेन तुम्हाला, पण खरं ते असतं माझं. कारण की प्रत्येकाच्या बायकोलाच माहिती असतं की नवऱ्याला काय लागतं, फक्त बायकोला माहिती असतं सगळ्यात जास्त. मग ती बायकोनी मोर होऊन केलं पाहिजे. नवरा आपल्या अर्ध्यात 15 मिनिटात जेवाय बसणार आहे, नवऱ्याला हे आवडत नाही, फायदेशीर नाही घेऊन बाबा. फरक हक्काने सांगाव ना बायकोला, बाबा मला हे पाहिजे. तुम्ही बोललात का शेवटपर्यंत? मी बोललो नाही म्हणाव. तुम्हाला असं जेवाय वाढल्यानंतर तुम्ही मला म्हणला. काय म्हणलो? असं असं करायचं होत त्याच्या आधी म्हणला का? असं करायचं बरं, मला सांग, हित मागे मी तसं खाले का? नाही पण मी त्याचा विषय नाही. आजपर्यंत मी असं खाले का? नाही खाल. मग काल पण तुला वाटायला पाहिजे होतं की नवरा आपला होता ना, म्हणून मी तिकडे होतं. म्हणजे कुणाच्या घरी होत? आपल्याच होत. पण बरं, आणलेलं कुणी? तुम्ही सांगलेलं. हा मग तिकडला निकलला काय प्रश्न? तू काय म्हणले, एकाच जागेवर करू. हा मग तिकडला निकलला काय प्रश्न होता? सकाळी टाकून तर दिलं ना विषय तो आहे. असं द्या तर बाय मित्रांनो, कसं जी बोलतं ना त्याचं तोंड दिसतं. आता माझं तुम्हाला तोंड दिसणं लय बोलतोय म्हणताना तोंड उचलून. तर असून द्या, सॉरी माझं चुकलं, मला माफ करा. कसं असतं जी बोलतं त्याचं तोंड दिसतं, तर मग मी एकदा सॉरी म्हणतो. कसं माहिती का, कसं तुम्हाला वाटतं की हे लय बोलतोय पण मी खरंच ही बोलतोय. मी जेवलो नाही काल, दुलवड असून सगळ्यांनी मटण चिकन खाल्लं, काय म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं असं, पण मी नाही खाल्लं. कारण की मला जे आवडतं ते ह्यांनी घातलं नाही. आणून पण ना सगळं आणलेलं, कोथिंबीर आणलेली, कांदा आणलेला, 2 कोंबड्या कापून कोंबडं कापून आणलेलं, मटण मसाला आणलेला, सगळं होतं. फक्त करायचा कट्टाळा, वाकडं तोंड करू नको. हा चला तर बाहेर.